नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासाठी एक अद्भुत असा चमत्कारिक पारंपरिक चाललेला शास्त्र परंपरेनुसार जो प्रयोग शिवाजी महाराज महाराणा प्रताप जे बलाढ्य लोक होऊन गेले अशांनी जो आपल्या मुलांकरता या सुदृढ आणि सुंदर बालक निर्माण होण्याकरता जो ऋषीमुनींनी एक सांगलेला जो शोध आहे तो शोध आम्ही जवळपास केल्या 7-8 वर्षापासून करत आहोत आणि तो कसा केला पाहिजे काय केला पाहिजे याची माहिती आपण मी देऊ इच्छितो। तर मित्रांनो हे बघा, हे आहे पळसाचं झाड, पळसाच्या झाडाचे पानं आहेत। याला चांगल्या तऱ्हेने पाहून घ्या, याला 3 पानं मिनिमम, जास्तीत जास्त म्हणजे 99% पळसांना हे 3 पानं असतात, कदाचित काही पळसांना 5 असतात, 4 असतात, परंतु हे 3 पानावाले जे पळस आहे हे पळस समोरच्या साईडला असं ज्याचे आपण लग्नामध्ये पूर्वीकाळी पत्रवाडीवर जेवण करत होतो आपण, ती पत्रवाडी म्हणजे पळस। दुसऱ्या भाषेत त्याला टेशूसुद्धा म्हटलेलं आहे आणि पळससुद्धा म्हणतात आणि ढाकसुद्धा म्हणतात। अशा विविध भाषेमध्ये आले आपल्या प्रांतानुसार आपल्या राष्ट्रानुसार जे वेगवेगळे नाव आहे, हिंदी मराठी तेलुगू वगैरे अलग अलग नावं असतात, पण आपल्याला मुद्दा ह्या पानाशी आहे, नाव काही असो हे अशा तऱ्हेने असते। आणि मागची बाजू बघा, अशी खरखरी बाजू असते अशी आणि समोरची चिकनी असते, याला अशा रेषा तयार होतात बघा, ह्या ज्या रेषा बनतात असं पान, फळसाचं पान हे अत्यंत कवळं पान असलं पाहिजे। हे रोज काय करायचं आहे, गर्भ राहिल्यानंतर किंवा गर्भ राहायच्या अगोदर प्रत्येक महिलांनी जर या गर्भाचं रक्षण आणि तंदुरुस्त बाळ निर्माण झाला पाहिजे याच्यासाठी आणि कुठल्याच प्रकारचं सीजर क्रिया होणार नाही, नॉर्मल डिलिव्हरी होईल याच्यासाठी हा प्रयोग, शास्त्रोक्त प्रयोग आम्ही केलेले आहे। तर बघा, हे जे पळसाचं पान आहे याचं कवळं पान महिलांनी दुधामध्ये, गाईच्या दुधामध्ये रोज उकळून घ्यायचं आहे आणि आपण हा प्रयोग ज्या महिलावर केलेला आहे ती महिला आमच्याकडे आज आलेली आहे, आपण तिच्याशी स्वतःच आपण आता समोरासमोर होऊन आपल्याबद्दल त्या काय अनुभव सांगतात हे त्यांना विचारू। आणि त्याचप्रकारे हे जे फूलसुद्धा आहे हे फूलसुद्धा त्यासोबत घेऊ शकता तुम्ही, पळसाचं फूल हे डायबिटीजसाठीसुद्धा फार चांगलं आहे, याला डायबिटीजसाठी उकळून जर तुम्ही घेतलं रोज सकाळी तर डायबिटीजसाठी फार उत्तम आहे आणि आपली गोळीसुद्धा आणि इन्सुलिनसुद्धा ह्यानं सुटू शकते। तर आपण गर्भासाठी या महिलांना काय कसा प्रयोग केला आम्ही सांगले आहे अनुसार ते आपण आता त्यांच्याशीच आपण याच्याबद्दल चर्चा करूया। नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रिया सोमनाथपुरी आहे, मी बाळापूरची रहिवाशी आहे, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला, महाराष्ट्र राज्य। आम्हाला डॉक्टर ओमनाथ वाडेकर यांनी पळसाच्या पानाचा अर्क पहिल्या महिन्यापासून घ्यायला सांगितला होता, आम्ही तो घेतला आणि फलकल्याण धृत नावाची जी एक औषध होती ती 7 महिन्यापासून घ्यायची सांगितली होती, ती पण आम्ही घेतली। त्या औषधीमुळे हे आमचं मुलाला याचं नाव, तू नाव सांग, श्रीहरी सोमनाथपुरी। पूर्ण तू किती वर्षाचा झाला आता? 6। तर ह्या मुलाच्या वेळेस आम्ही ती औषध घेतली, सर्व काही प्रयोग केले, तर ह्याची हालत अशी आहे आणि ही आमची मुलगी, हिच्या वेळेस कारणास्तव आम्ही ते औषध नाही घेऊ शकलो तर त्यामुळे हिची हालतमध्ये काही ग्रोथ आली नाही। तर डॉक्टरांनी याच्या टाईमले काही सीजर वगैरे सांगितलं होतं का? नाही, त्याच्या टाईमले काही सीजर वगैरे सांगायची गरज नाही पडली, म्हणजे डॉक्टर म्हणत मग सीजर होईल बा करा लागेल असे म्हणत होते, पण आत मग काही पण नॉर्मल डिलिव्हरी झाली, नॉर्मल डिलिव्हरी झाली। बरं, हा कधी आजारी वगैरे पडतो का मग आता? नाही, फार कमी कमी पडते, कमी प्रमाणात त्याने शक्ती चांगली प्राप्त झाली, फार कमी प्रमाणात बीमार पडतो तो। हा, तर अशा महिलांना आपल्याला काही संदेश द्यायचा याच्याबद्दल दाखवायला पाहिजे, तुम्ही ह्या पाण्याचा अर्क वगैरे घ्या, अर्क नाही सापडला तर हे पानं जे आहेत हे दुधामध्ये शिजवून त्यांचं पूर्ण अर्क उतरते त्या दुधामध्ये, ते दूध तुम्ही गाळून प्यायचं, त्याच्यापासून फार काही तुम्हाला उपयोग मिळू शकतो। कोणत्या प्रकारची औषध वगैरे घ्यायचं काम पडत नाही, नाही कोणत्याच प्रकारची थकावटपणा येत नाही, नाही अजिबात नाही। तर हा प्रयोग तो अनुभव खूप चांगला आला त्याचा आणि ह्या महिलांना सुद्धा चांगला अनुभव येणार। तर बघा मित्रांनो, आपण यांचा हा हुबेहूब अनुभव घेतलेला आहे आणि यांनी हा जो अनुभव घेतला आहे याच्यापासून हे आपण बाळ पाहिलं कसं तंदुरुस्त आहे, असं सर्वच महिलांनी जर आपण हे केलं तर आपला बाळ दुरुस्त तंदुरुस्त असा प्राप्त होऊ शकते।
तरी जरी हा वीडियो आपल्याला चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि इतरांना सुद्धा पाठवा, जेणेकरून सर्वांना याचा लाभ होईल।